नमस्कार, महा एमटीव्ही मध्ये आपलं स्वागत। मी यश राणे। आज आपण संवाद साधणार आहोत अर्जुन पुरस्कार विजेती आणि मल्लखांब पट्टू हिमानी परब हिच्याशी। सर्वप्रथम हिमानी, तुझं महा एमटीव्ही मध्ये स्वागत आणि अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन। थँक्यू, तुमचे धन्यवाद। पहिला प्रश्न असा आहे हिमानी, तुला अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय हे केव्हा कळलं आणि काय नेमकं सांगशील त्या क्षणाबद्दल? तीन चार दिवसाआधीच नॉमिनेशनची लिस्ट आलेली, तेव्हापासूनच मनात खूप हुरहुर चालू झालेली की कधी फायनल लिस्ट येते। आणि काल रात्री 1:30 दरम्यान मला माझे जे कोच आहेत उदय देशपांडे सर, त्यांचा एक फायनल लिस्ट असा डॉक्युमेंट आला। तर मग त्याच्यामध्ये 8व्या नंबरवरती माझं नाव बघून मला खूप जास्त आनंद झाला, पण मग ते खरं वाटत नव्हतं। त्याच्यामुळे मी पहिला माझ्या कोच जी अस्मिता नायक ताई आहे तिला मी फोन केला, तिला मी विचारलं की नक्की काय आहे। मग आम्ही गुगलवरती सर्च करून थोडस रिसर्च केला आणि मग फायनल जेव्हा आम्हाला असं कळलं की नाही, खरंच डिक्लेअर झालंय आणि खरंच मला अर्जुन अवॉर्डच हे डिक्लेअर झालंय, तेव्हा आम्हाला खूप जास्त आनंद झाला। घरातच नव्हे तर मल्लखांब, अख्खं मल्लखांब परिवारच खूप जास्त आनंदी झालेलं। इथवर पोहोचण्याचा हा प्रवास तुझा नक्कीच सोपा नसेल, मल्लखांबची निवड तू कशी केलीस एज अ करिअर म्हणूनच? मी पहिलं श्री समर्थ व्यायाम मंदिर जे शिवाजी पार्क मध्ये आहे, मी जवळच राहते, त्याच्यामुळे आधी आम्ही तिथे असंच शिवाजी पार्कला फेरफटका मारायला जायचो। पण मग हळूहळू समर्थ मध्ये जेव्हा मल्लखांब बघितले तेव्हा माझ्या आईने मला तिथे ऍडमिशन करून घेतले माझे, आणि मग पहिलं तर ते बघायला आवडायचं म्हणून मी मल्लखांब कंटिन्यू केला। पण मग हळूहळू जसं स्टेट आणि नॅशनल लेवलला खेळत गेली, मेडल्स मिळवत गेली, तसा मल्लखांब मध्ये जास्त आवड वाढत गेला। एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येत असताना वेगळ्या वाटा निवडायचं धाडस तू केलंस, त्यासाठी घरच्यांचा पाठिंबाही लागतो, त्याबद्दल काय सांगशील? हो, अगदी खरं, माझ्या घरच्यांचा पाठिंबा माझ्यासोबत आधीपासूनच एकदम स्ट्रॉंग होता मी म्हणेन, कारण आमची प्रॅक्टिस रात्री 10-10 वाजेपर्यंत चालायची, पण माझ्या आई बाबांनी कधीच मला नाही बोलले की आज तू नको जाऊस किंवा असं। ते घरून स्वतः 10-10:30 वाजता मला न्यायला यायचे, मला सकाळी जर प्रॅक्टिस असेल तर सोडायला जायचे, त्याच्यामुळे असं कधीच त्यांच्याकडून मला हे प्रॉब्लेम नाही झाला की युजली मुलींना बाहेर पडायला लेट रात्री परत यायला पेरेंट्स नाही बोलतात, पण माझ्या पेरेंट्स कडनं असं मला काही प्रॉब्लेम आलाच नाही। आणि स्पेशली आमचं कॉस्ट्युम पण खूप डिफरंट आहे, त्याच्यावरूनही कधी मला काही घरून प्रॉब्लेम झाला नाही। घरच्यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद नेहमीच होता। अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर कुठलाही खेळ असू दे त्यासाठी आर्थिक पाठबळ हवं असतं, त्यासाठी तुला कोणी कोणी हेल्प केली आणि कशी कशी मदत केली आणि तू स्वतः सुद्धा कसं याच्यामध्ये स्वतःला इव्हॉल्व केलंस? येस, तर मी जिथे प्रॅक्टिस करते श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर, तिथे आताही 50 रुपये दर महिना याप्रमाणे फीस घेऊन आम्ही मल्लखांबाची शिकवण दिली जाते। जे आमचे सर आहेत उदय देशपांडे सर, ते म्हणजे जास्त कमीत कमी पैसे देऊन आम्हाला सगळी प्रॅक्टिस घेतात, त्याच्यामुळे मला तसा काही प्रॉब्लेम झाला नाही की काय आर्थिक काही प्रॉब्लेम झाला नाही, कारण एवढे दिवस सरांनी आम्हाला हेल्प केलीच, त्याच्यामुळे कोणीही कितीही तुम्हाला कमी हे असेल तरी पण आपण पुढे जाऊन समर्थमध्ये येऊन शिकू शकता। या खेळामुळे तुला अनेक परदेशवाऱ्या करायची संधी मिळाली, त्याचं आर्थिक नियोजन नेमकं कसं होतं? आता मी जेव्हा माझं वयाच्या 10व्या वर्षी मी जर्मनीला मल्लखांब शिकवायला गेलेली, पण मग तिथे आम्ही गेले 20 वर्ष आता जातो आहोत, तर तिकडचा सगळा खर्च तिकडचे जे जर्मनीचे असोसिएशन आहेत ते करतात, त्यामुळे आमचा तसा काही हे नाहीये, पण देशपांडे सरांनी आमची भरपूर मदत केली त्याच्यासाठी आणि घरच्यांचा पण साथ होतीच। हिमानी, तुझा एखादा फॅन मुमेंट आमच्याशी शेअर कर ना। फॅन मुमेंट असे भरपूर आहेत,
पण मला नेहमी असं वाटायचं की पी व्ही सिंधू जसं आहे किंवा मेरी कॉम आहेत की ज्यांना मेडल घेताना ज्यांच्यासाठी इंडियाचं आपलं हे राष्ट्रगीत वाजत, तर मग मला पण खूप मनापासून इच्छा होती की माझ्यासाठी पण कधीतरी मी पण जागतिक पातळीवरती कॉम्पिटिशन खेळावी आणि माझ्यासाठी पण ते गाणं हे व्हावं. आणि जेव्हा वर्ल्ड चॅम्पियनशिपला कॉम्पिटिशन मध्ये मी पहिली लागली आणि तेव्हा ते माझ्यासाठी गाणं वाजलं, राष्ट्रगीत वाजलं, तर मला मनापासून खूप जास्त बरं वाटलं की माझी एक इच्छा पूर्ण झाली. ते माझ्यासाठी खूप मोठं फॅन मुव्हमेंट सारखंच झालंय. आपण या नवरात्रीमध्ये सुद्धा महा एम टी व्हीच्या एका विशेष व्हिडिओ मध्ये तू सांगितलं होतंस की तुझं पुढचं ध्येय हे अर्जुन पुरस्कार आहे. आज ते पूर्ण झालं, एक वचन पूर्ती तुझ्याकडून झाली, ह्याबद्दल काय सांगशील? ऍक्च्युली आम्हाला हेच एवढा विचारच नव्हता केला की अर्जुन अवॉर्ड साठी आमचं नॉमिनेशन होईल, माझं नॉमिनेशन होईल आणि हे मेडल ट्रॉफी मिळेल. पण मग त्या दिवशी सरांच्या सगळ्या हे म्हणजे आता मला अर्जुन अवॉर्ड नॅशनल इंटरनॅशनल जी आमची वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली त्याच्या बेसिसवरती मिळाला, तर मग ती कॉम्पिटिशन घ्यायची इच्छा आमचे देशपांडे सर यांची होती, त्याच्या नीताताई देशपांडे सर, श्रेयस सर या सगळ्यांची इच्छा होती, त्यांनी ती कॉम्पिटिशन घेतली, त्यामुळे आम्हाला त्या बेसिसवरती हे सगळे पुरस्कार मिळत आहेत. त्याच्यामुळे माझा जो छत्रपती पुरस्कार आहे, अर्जुन अवॉर्ड आहे, ह्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे. तसंच जे एम एफ आयचे सेक्रेटरी आहेत रमेश इंदोलिया सर, त्यांनी पण भरपूर मेहनत केली कारण नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला त्यांची पण भरपूर साथ मिळाली या पुरस्कारासाठी. ओके हिमानी, मी स्वतः तुला शिव छत्रपती पुरस्कार जेव्हा मिळाला त्यावेळेला मी तिथे होतो ऑडियन्स मध्ये, आणि तेव्हा जे मी तुला पाहिलं आणि आताही जी तुझी मुलाखत घेतोय, तुझ्या पर्सनॅलिटी मध्ये खूप ग्रोथ आलेला आहे. तू ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांसाठी काय संदेश देशील? हो नक्कीच, खूप खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत याच्यामध्ये. तुम्ही नक्की वामशत, म्हणजे माझी स्वतःची अशी इच्छा आहे, जशी जसं माझ्या कोचने मला तयार केलं तसंच मला अनेक इंटरनॅशनल आणि नॅशनल प्लेयर्स घडवायचे आहेत. त्याच्यामुळे समर्थ व्याम मंदिर मध्ये येऊन नक्कीच सगळ्यांनी ऍडमिशन घ्यावं. मलखांब हा खेळ असा आहे की ज्याला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात खूप जास्त बॉडी पार्ट्सना आपल्या एक्सरसाइज होतो, बॉडी फ्लेक्सिबल राहते, खूप मेंटल आणि फिजिकल खूप हे आहेत त्याचे. त्याच्यामुळे मग मला असं सगळ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी प्लीज मलखांब एकदा तरी ट्राय करावा आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला नंतर हळू आवड होईलच. तुझे पुढचे ध्येय काय आहे? जसं मी तुम्हाला आता सांगितलं तसंच की मला जसं माझ्या कोचने मला घडवलं तसं मला अनेक राज्यस्तरीय आणि अनेक अर्जुन अवॉर्ड शिवछत्रपती अवॉर्ड विजेते घडवायचे आहेत. हिमानी तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं, तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, आमच्या संपर्कात नेहमी राहशील अशी मी आशा बाळगतो. नक्की, तुम्हाला पण दिवाळीच्या खूप शुभेच्छा आणि मला इथे बोलवलं त्यासाठी धन्यवाद.